मनाच्या आणि शरीराच्या संपन्नतेसाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगाला योगाचे महत्त्व प्रदान करणाऱ्या भारतीय योगाचा गौरव आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आयोजनामुळे सर्वश्रुत झाला आहे. राहता तालुक्यातील आणि राहता पंचक्रोशीतील विविध स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सामूहिक तालुकास्तरीय योगा प्रीतिस्तजी शैक्षणिक संकुलामध्ये साजरा झाला. राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, डांगेस पॅटर्नचे प्रणेते इंद्रवांजी डांगे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षिका सुनीता तांबे, प्राचार्य ज्ञानजी डांगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंचक्रोशीतील सुमारे 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. योगा शिक्षक अभिंगार दिवे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली. योगातील आसने करताना चिमुरड्यांनी मनसोक्त याचा आनंद लुटला. योगा दिनाविषयी माहिती देताना संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रबंजी टांगे यांनी सांगितलं की बालकांना लहान वयातच योगाची सवय लागली तर आयुष्यातील व्याधींपासून मुक्तता मिळण्याचा राजमार्ग त्या योगे साधणार आहे. आनंदी जीवन योगच मानवाला देत आलेला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून या स्कूलमध्ये दर महिन्याच्या 21 तारखेला योगाचा प्रसार व्हावा याकरिता योग प्रकार घेतले जाणार आहेत. राहता पंचक्रोशीतील सर्व स्कूलने यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत असताना नन्नावरे सर, मॅडम, त्यांचा स्टाफ, सेंट जॉनचा प्रिन्सिपल स्टाफ यांचं या ठिकाणी सहकार्य लाभतं. विशेषतः आमच्या भगिनी तांबे मॅडम, सुनीता तांबे आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी अगदी सुंदर असं गायडन्स करतात, मार्गदर्शन करून आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य करतात. या सर्वांचा आभार. आज प्रथमच कदम साहेब या ठिकाणी कॅम्पसमध्ये आले आणि त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होत आहे. आमचे शिक्षणाधिकारी दिसतात, शिक्षणाधिकारी डोंगरे डॉक्टर, इथले मेडिकल ऑफिसर या सर्वांच्या उपस्थिती आणि राऊत साहेबांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडत आहे. एक सर्वांना ग्रामस्थांना, राहता पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना एक आव्हान करतो की दरवर्षी आम्ही जाहीर करतो आहे की दर 21 तारखेला आपण वर्षातून एकदा न घेता दर महिन्याची 21 तारखेला आपण इथे एकत्र करून येऊया, गेट टुगेदर घेऊया, योगा घेऊया. सुनीताला परत विनंती करतो, ती उत्साही आहे, ती पण घेऊ शकते. तर या ठिकाणी दर 21 तारखेला आपण योगा दिन साजरा करू. वर्षातनं 12 वेळा एकत्र येऊ. 7 ते 8:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेऊ. गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण, स्त्रिया, भगिनी सर्व आणि सर्व स्कूलचे विद्यार्थी इथं येऊ शकतात. पुढच्या 21 तारखेला या ठिकाणी दर महिन्याच्या 21 तारखेला आपण पुढच्या इथं 21 जुलैला आपण एकत्र येऊ. कदम साहेबांना विनंती का आपण दर 21 तारखेला 1 तास 1.5 तास वेळ काढत चला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊया. पुनश्च सर्वांना आव्हान आणि विनंती. यावेळी तालुका शिक्षणाधिकारी शिवगुंडे, विस्तार अधिकारी राऊत गवते सर, राहता ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे, योगा शिक्षक भिंगार दिवे, शारदा शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या नन्नावरे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका, संचालिका पूनम डांगे, उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, भगवानराव डांगे, शिवाजी देवढे, सेंट जॉन स्कूलचे, शारदा कन्या विद्या मंदिराचे विद्यार्थी, शिक्षक आदी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गीते यांनी केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं प्रीतिसुदाजी गुरुकुल या संस्थेच्या माध्यमातून योगाचे महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आहे हे विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्यासाठी जो योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद असा हा कार्यक्रम असून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये योगाचं महत्त्व शालेय जीवनापासून ते अगदी आपल्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत जीवनापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने कशा रुजेल अशा एकदम सुंदर, सुस्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तालुकास्तरीय योग दिनाचं आयोजन या साध्वी प्रीतिसुदाजी प्रांगणात होत आहे, त्याबद्दल डांगे सरांचं आभार. आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन शाळा शाळांमधून साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना, म्हणजे व्यक्तीचं जीवन सुरू झाल्यापासून स्ट्रेस सुरू होतो तर स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी योगाचं महत्त्व आहे. विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत स्ट्रेस असतो आणि त्यासाठी योग खूप मदत करतो. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व त्या दृष्टीने खूप मोठं आहे. आणि असा बहुसंख्येने जर योग दिन साजरा करण्यात आला तर स्ट्रेस मॅनेजमेंट हा सर्वांपर्यंत पोहोचेल आणि याची उत्पत्ती भारतात झालेली असल्यामुळे आजचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहतं, मनाची स्थिरता येते आणि बदल म्हणजे
विद्यार्थ्यांनी जर रोज योगा केला तर म्हणजे त्यांना स्टडी लक्षात राहण्यासाठी किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशनसाठी रोज ध्यान केलं पाहिजे, योगा केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे. मनास ती स्थिरता जी आपण म्हणतो, मनाचा स्वभाव नेहमी चंचल असतो, मन कधी स्थिर नसतं, मनात नेहमी निगेटिव्ह विचार जास्त येतात, तर मन स्थिर राहण्यासाठी योगा हा केलाच पाहिजे रोज. आणि आपण दैनंदिन जर योगा केला तर आपण एक सशक्त चांगल्या पद्धतीने जीवन आनंदी जगू शकतो. न्यूज रिपोर्टर संदीप अवळ, एस 9 मीडिया, राहता.